Okay. Let's talk about disaster and mitigation. अचानक वर्गात आहोत आणि मोबाईलची ही कॉम्प्लेक्स कोणती वाजत आणि पॅडल कॉम्प्लेक्स डिझास्टर असेल तर त्याच्यासाठी डिझास्टर मिटिगेशन कसं करता येऊ शकतंय बघणार आहोत. रादर पुस्तकापेक्षा मी तुम्हाला विचारणार आहे की या डिझास्टरच्या अगेन्स्ट आपण काय केलं पाहिजे. सो पहिला आपला त्याच्यासाठी असलेला डिझास्टर, पहिल्या डिझास्टरची आपण निवड केलेली आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. भूकंपामुळे तुम्हाला माहिती आहे अनेक प्रकारे खूप मोठे मोठे लॉस होतात. देर इज लॉस ऑफ लाईफ, म्हणजे लोक मृत्युमुखी पडतात. कितीतरी वेळा भूकंपामुळे जमिनीला भेगा पडून लोक आत गेल्याची हे, किंवा बिल्डिंग घर मोठे मोठे झाड तुटून खाली पडल्यामुळे लोक गाडले गेल्याची भीती असते. यातून लोकांच्या जीवाला धोका असतो त्याच्या बरोबरीने देर इज इंजुरीज, म्हणजे त्यांना जखमी व्हायला होतं. त्याच्या बरोबरीने इकॉनॉमिक लॉस, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होतं. आणि लॉस ऑफ प्रॉपर्टीज म्हणजे काय, मालमत्तेचं नुकसान. आपल्याकडे जे काही घर असतात, आपल्याकडे जे काही इतर गोष्टी असतात, त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. सो ह्या प्रकारे भूकंपात, अगेन आय एम नॉट गोइंग टू रीड एव्हरी लाईन फ्रॉम इट, पण आपण ही लाईन बघू शकतो की गुजरातमध्ये जेव्हा भूज इथे अर्थक्वेक झाला होता आणि त्या अर्थक्वेक मध्ये अबाउट 3.48 लाख हाऊसेस वेअर डिस्ट्रॉइड. 3 लाखांहून 3.5 लाखांच्या जवळजवळ आसपास घर ही डिस्ट्रॉय झाली होती आणि त्या काळात जवळजवळ 8.44 लाख हाऊसेस डॅमेज झाली होती, म्हणजे त्यांना काही ना काही नुकसान झालं होतं. डिस्ट्रॉय होणं म्हणजे पूर्ण मोडून पडणं, नुकसान होणं म्हणजे काही ना काही, समजा घराला भेगा पडल्या, एखादी भिंत पडली, देन इट इज डॅमेज. तर तुम्ही बघितलं तर त्यांनी आणखीन एक उदाहरण दिलंय, 1970 ते 1990 या टाइम पिरियड मध्ये ज्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये अर्थक्वेक झाले त्यांनी जवळजवळ 65 बिलियन US डॉलर्सचं नुकसान केलं होतं आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तर फार मोठी असते अशा काळ. सो तशाच प्रकारचा जो दुसरा डिझास्टर आहे ते आहे ते म्हणजे सुनामी. बरोबर, आपण सुनामी म्हणतो, प्लीज तू सुनामी असं वगैरे काही म्हणायला जाऊ नका, इथं सुनामी. पण त्याचं स्पेलिंग सुनामी असं होतं कारण सुनामी हा शब्द जॅपनीज ओरिजिनचा आहे. कारण खूपदा जॅपनीज लोकांना मोठ्या प्रमाणावर सुनामीला सामोरं जावं लागतं. सो सुनामीमध्ये काय असतं की जनरली समुद्राजवळच्या किंवा समुद्रात भूकंप झाला तर आपोआप इथले प्लेट्स लँड प्लेट्स हलतात किंवा बर्फाही होतात किंवा सर आणि पाणी असतं त्याला धक्का बसतो आणि ते पाणी त्या प्रमाणावर उसळ आणि ती जी एकच मोठी लाट तयार होते, त्या तारा आहे इतर गोष्टी आहेत, पाण्यात पाणी इच्छ बदलले कुठे कुठे येणार आणि ती लाट एकदम मोठी येऊन किनाऱ्याला धरत पण हिची उंची आपल्या नॉर्मल लाटेच्या कल छोटी रुपयाला मोठी असते, म्हणजे ते खूप उंच असतात तारा आणि सुनामीमुळे डॅमेज झाले की आपल्या भारतात पण काही वर्षांमध्ये सुनामीचं संकट येऊन गेलो आणि साऊथ इंडियाच्या सुनाम्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर हानी. बेसिकली काय की आता मोठ्या प्रमाणावर लोक येतो आणि तो तुमचा पाऊस नाहीये काही नाहीये, यू डोंट यू आर नॉट प्रिपेअर्ड आणि त्याचा जो धक्का असतो ना त्या लाटे ती जी लाट येते सुनामीची त्याची एवढी शक्ती असते, किती शक्ती जिथे जिथे सुनामी दिसत
करते तिथे तिथे सगळं सगळं डॅमेज होऊन जात. देर इज नो प्लेस की तिथे त्या गोष्टी पाण्याखाली जातात. बर किनारे तर किनाऱ्यापासून जवळ आपल्या इतक्या साऱ्या प्रॉपर्टीज असतात, इतकी सारी लोक राहत असतात की खूप मोठ्या प्रमाणावर येतात. मोठा इम्पॅक्ट आपल्याला बघायला जसं जसं आपलं क्लायमेट क्रायसिस वाढत चाललंय, क्लायमेट चेंज होत चाललाय, ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललंय, तसं तसा अर्थक्वेक आणि सुनामीच्या घटना वाढत चालल्या. तुम्ही बघितलं असेल तर अगदी 2-3 दिवसापूर्वीची बातमी अंदमान निकोबार जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसला. पूर्वी अशी कोण जनरली पैसे उडवण्यात होती, आजकाल असं कुणी केलं की मला वाटतं इंस्टाग्रामवर येते. ओके, सो या सगळ्या गोष्टींमध्ये सुनामी सारख्या गोष्टीत काय काय नुकसान होऊ शकतं. सो इट इज फिजिकल डॅमेज मोठ्या प्रमाणावरती, लोकांना नुकसान होतं, फ्लडिंग झाल्यामुळे रोड भर सगळीकडे नुसतं पाणी होतं आणि अर्थातच पाण्यानंतर चिखल. आणि त्यामुळे जसं पुराचं नुकसान असतं तसंच्या तसं पण कदाचित आणखीनही मोठ्या प्रमाणावर सुनामीचं नुकसान असतं. कारण पुरात जनरली नदीचं पाणी आलेलं असतं, सुनामीच्या काळात समुद्रातनं पाणी आत येतं आणि समुद्राचं पाणी कसं असतं, खारं पाणी असतं. मग जर असं खारं पाणी शेतामध्ये घुसलं त्याच्या बरोबर वाळू येते, त्याच्या बरोबर खारं पाणी म्हणजे सॅलिनेशन होतं जमिनीचं, ती जमीन नापीक बनू शकते. म्हणजे किनाऱ्यावरची जमीन, किनाऱ्याच्या वरची शेत जमीन ही कम्प्लिटली नापीक होण्याचा धोका असतो. सो अशा प्रकारे त्या संकटांना सामोरं जायला लागतं. देन देर इज एन्व्हायरमेंटल डॅमेज, तिथे असलेली सगळी झाडं, तिथे असलेलं सगळं ओव्हरऑल एन्व्हायरमेंट याला खूप मोठ्या प्रमाणावर धोका पोचतो. कारण हे पाणी एकदा आलं की ते ओसरेपर्यंत त्याच्याबरोबर येणारी मिनरल्स, त्याच्याबरोबर येणारी घाण, त्याच्याबरोबर येणारा तो सॉल्टीनेस आणि या सगळ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर झाडांचं, पशूंचं, प्राण्यांचं, पक्ष्यांचं इन द सेन्स ते उडतील पण घरटी असतात त्यांची, त्यांचा अधिवास असतात, त्याचं सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. देन देर इज अ कॅज्युअलिटीज, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू घडून येऊ शकतात जे अनेक मोठ्या प्रमाणावर झाले. तुम्ही जर थोडं सर्च केलं युट्यूबवर जाऊन तर तुम्हाला सहजच सुनामीचं काय इम्पॅक्ट झाला होता ते बघायला मिळू शकतं. देन देर इज पब्लिक हेल्थ, पब्लिक हेल्थवर ह्या सगळं जे घाण पाणी आहे ते समुद्रातून आत आलंय, येस, जे समुद्रातून आत आलंय ते सगळं पाणी खूप मोठ्या प्रमाणावर सीवेज सिस्टीम म्हणजे गटार वापरली, त्याच्यानंतर ड्रिंकिंग वॉटर सिस्टीम, पाणी पिण्याची सिस्टीम, पाईपलाईन, प्लम्बिंग केअर, घर या सगळ्यामध्ये घुसतं आणि तिथे मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण होतो. चिखलात आपण गेल्या वेळी बघितलं तर खूप जंतू असतात, डायरिया आणि यासारखे आजार, कॉलरा, मलेरिया, चिकनगुनिया भरपूर आजार होऊ शकतात. आणि याचा ओव्हरऑल स्टँडिंग क्रॉप्सवर म्हणजे जी शेतामधली क्रॉप्स असतात त्याच्यावर पण इम्पॅक्ट होतो. मला माहितीये हे सगळं भयंकर बोरिंग असू शकतं तुम्हाला आता ऐकताना, पण आणि येस आय कॅन सी दॅट यू कॅन रिअली स्लीप. पण मला सांगा की अर्थक्वेक आणि सुनामी या डिझास्टरचं जर मला मिटिगेशन करायचं असेल, म्हणजे आपल्याला जर समजा याचे इम्पॅक्ट कमी करायचे आहेत किंवा ही जर गोष्टी प्रिव्हेंट करायच्या आहेत तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, एक्सप्लेन इट टू मी, नॉट फ्रॉम देअर, मी त्यातलंच सांगितलं पाहिजे असं नाही, एक एक मला सांगू शकता तुम्ही की काय करून टाळता येईल आपल्याला सुनामी किंवा अलर्ट सिस्टीम असली पाहिजे, हॅझार्ड मॅपिंग करणारी, पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम साठी ट्रेनिंग असले पाहिजे. म्हणजे आपल्या इकडच्या लोकांना तू सगळं आता मला सांगा तू नाही पण तरी जर समजा आता भूकंप झाला तर तुमच्याकडे काय कशा राहत्यामुळे दाराची
चौकटी इतकं बाहेर पडता येत नसेल तर तुम्ही पहिल्या दुसऱ्या फ्लोअरवरचा एकी रेखी युज केला स्टेप्स ओके नेवर नेवर युज की नाहीतर तेव्हा एका मुलं सांगितलं मध्ये विशेष आहे नो टू दॅट तुम्हाला कसं माहिती की लिफ्ट एकतर चालू असणार आहे इलेक्ट्रिसिटी जाणार नाहीये आणि त्या इफेक्टच्या लिफ्टच नाही उठणार आहे तो नेवर युज की तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये फायर एक्झिट बघून ठेवले पाहिजे कुठून आता बघा आपल्याच बिल्डिंगला बघितलं तर दोन ठिकाणी खाली जाते दिले फक्त इथले सगळे वर्ग जे आहेत समजा इथे तीन वर्ग आहे तीन चार वर्ग बरोबर तिला त्या तीन चार वर्गांसाठी हे जिने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि इथून भाव सुद्धा किती पडते जिन्हावर इतका सवय भारतीय ना बरोबर ना सो हा गोष्टी या डिझास्टर मिटिगेशन मध्ये म्हणजे समजा असा विचार करा की सुनामी सारख्या वेळा समुद्राच्या जवळ आहात तर तुम्हाला तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की असेसमेंट सिच्युएशन असं झालेलं आहे आपल्याकडे थायलंडमध्ये किंवा जपानमध्ये की मुलगी किंवा डिझास्टर मॅनेजमेंट तिला पास झाला होता वर्गाची ते जास्त आणि त्यामुळे तिला माहित होतं की सुनामीचे लक्षण काय असतात सुनामीच्या वेळी पहिल्यांदा पाणी बाहेर लाट येण्याआधी ही लाटेचं पाणी मागे खेचलं जातं समुद्राच्या उघडावर असल्यावर आत जातो भरतीच्या ओढीच्या वेळी आत जातो ना त्याच्या पेक्षा फास्ट आणि तुफान तो जावे ही अशी बीच वरवटीच्या टाकली बीचवरच्या टाकली बरोबर आधी बीच वरवायला आणि किती उघडचे सहा सात वर्षाची मुली होती आणि तिथे पाणी समुद्र खूप मागे गेला आणि तिच्या अमाऊंट पेक्षा आणि तिथे तिथे आई बाबांना सांगायला सुंदरीची बन जर समजा सुंदरीची बन असतील तर या प्रकारचे डिझास्टर रोखून धरतात तर त्या प्रकारची काहीतरी लँड यूज करणं किनाऱ्याचा जवळपास फार घरं न बांधणं अर्थात निरापोली ग्राउंड असं म्हणणं म्हणजे मोठ्या लोकांचे रोज सोडावून घेण्यासारखं आहे पण तरी देन इन्शुरन्स डेफिनेटली प्रत्येकाचा ऍक्सिडेंटल आणि डिझास्टरचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आपण या बाबतीत अगदीच अनवेअर असतो इन्शुरन्स म्हणजे आपल्याला फक्त LIC माहितीये जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी बरोबर ना पण इन्शुरन्स वेगवेगळ्या प्रकारचे येतात अगदी तुमचा मोबाईल पासून घरातल्या प्रत्येक गोष्टीवर इन्शुरन्स मिळतो तसाच ऍक्सिडेंटल विमा पण मिळतो आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्ही नीट चेक करून बघितल्या पाहिजेत कारण आपलं वय 8 आहे हो ना आपण 8 वर्षाचे होतो अजून नाही ना किती 18 19 काहीतरी वर्षाचे त्यामुळे आपण संज्ञान होतोय की नाही निदान कायद्याच्या भाषेत मनाने नाही म्हणते मी ओके सो प्रिपेअर्डनेस मेजर मध्ये अर्थक्वेकची वॉर्निंग सिस्टीम मग अशी तो म्हणला तसं की आपल्याकडे पूर आले की सायरन्स असतात तसं होत होत म्हणला एकदम भारी सो तसे सायरन्स असतात तशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही अर्थक्वेकच्या वेळी पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारे मेसेजिंग सिस्टीम असतात आणि त्यातून अवेअरनेस येऊ शकतो हल्ली भूकंप होण्याआधी कळू शकतो बाय द वे
जमिनीच्या काय हालचाली होत आहेत त्याच्या ट्रॅकिंग सिस्टीमने. देन प्रिपेअरनेस प्रोग्राम लोकांसाठी तयार राहण्यासाठी प्रोग्राम या गोष्टींना. मुख्य म्हणजे शाळांमध्ये या प्रकारचे प्रोग्राम शाळा आणि कॉलेजेसमध्ये पण कंडक्ट करणं गरजेचं असतं. ट्रेनिंग टू एनजीओज अँड गव्हर्नमेंट ऑफिशियल्स फॉर रेस्क्यू ऑपरेशन. गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि ऑफिशियल्सना पण ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. समजा पूर येणार आहे, माहिती आमच्याकडे पूर येणार आहे आणि आम्ही आमच्याकडे असलेल्या बोटी कुठे ठेवल्या, जिथे पाणी येतं तिथे. मग काय पूर आला बोटी पाण्यात, मग वापरणार काय रेस्क्यूला. याला म्हणतात गव्हर्नमेंटची प्रिपेअरनेस नसणं. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या प्रकारचं ट्रेनिंग देणं. किंवा बोटी आहे पण त्याच्यात हवा भरायचे पंप जिथे पाणी भरलंय तिकडे. बोटी आमच्याकडे हवा भरायचे पंप नाही, कारण ते हवा भरूनच चालतात ना बोटी. वा मी मराठीत बोलते राईट, तुम्हाला ऐकायला येते, तुमचीच भाषा म्हणजे आहे जवळपास ऐकायला येणारी समजणारी. ओके, डिझास्टर नंतर काय करायचं याच्याबद्दल आपण अनेक गोष्टी बघितल्यात ऑलरेडी. पण नक्की डॅमेज काय झालंय त्याचा सर्वे, ऍक्च्युअल जिथे डॅमेज झालंय ज्या लोकांना प्रॉब्लेम्स क्रिएट झाले त्यांनाच मदत. नाही तर माझं वर्षभराचं घरी रेशन भरून घेतलंय का भूकंपग्रस्तांसाठी मदत आली म्हणून. या प्रकारात काही डिझास्टर मिटिगेशन होत नाही. देन सम डूज अँड डोंट्स, काय करा आणि काय करू नका. कदाचित गरजेच्या असलेल्या गोष्टी, जे एरियाज अर्थक्वेक प्रोन म्हणजे सतत अर्थक्वेक येतात असे एरियाज, आपल्याकडे कोयनेच्या जवळपास असणारे एरिया, नंतर गुजरात मधले एरिया, आपल्या पाकिस्तान बॉर्डरवरचे एरिया, त्याच्यानंतर आणखीन कुठे होतात खूप सारे भूकंप, जपान, द अंदमान निकोबार बेट, या सगळ्या. जर सायक्लोन प्रोन एरिया म्हटलं तर ओडिशा सारखी राज्य, कदाचित थोड्या दिवसांनी दापोलीला पण सायक्लोन प्रोन एरिया वगैरे म्हणायला लागू शकतं. अँड देन फ्लड प्रोन म्हणजे जसं आसाम, ब्रह्मपुत्रा, गंगा नद्या जिथून येतात त्या एरिया. आज जर रत्नागिरी जिल्ह्यात म्हटलं तर चिपळूण, खेड, महाड रत्नागिरी जिल्ह्यात येत नाही पण तरी ठीक आहे आपण असं म्हणू की महाड. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या एरियातल्या लोकांना काय समजवायचं आहे, ते इमिजिएट ऍक्शन काय घ्यायचं. इनडोर जर तुम्ही घरात असाल तर बाहेर जायची धावपळ करू नका, मग अशी सांगितलं तसं. कारण भूकंप तेवढ्या काळासाठीच होत असतो, एक साधारण 5 ते 7 सेकंद, तेवढ्या वेळात सगळ्यांनी जर धावत तिकडे जायचं ठरवलं तर तिथे फक्त ठेंगरा ठेंगरी होईल आणि तिथे मृत्यू होईल. लोक एकमेकांच्या अंगावर, छातीवर, पोटावर पाय घेऊन चालतात, पण अशा वेळी तेव्हा फक्त स्वतःचा जीव वाचवणं एवढंच मोठी असतं. आणि अशा प्रकारची चेंगरा चेंगरी होऊन झालेल्या मृत्यूंमध्ये जर तुम्हाला काही वर्षांपूर्वी मुंबईच्या ब्रिजवर झालेली चेंगरा चेंगरी आठवत असेल तर रेल्वे ब्रिजवर, किंवा मांढरदेवीला काही वर्षांपूर्वी यात्रा झाली होती आणि तिथे झालेली चेंगरा चेंगरी अत्यंत भयानक. कारण छोटी छोटी मुलं सुद्धा, कारण त्यांना तितक्या फास्ट पेसने जाता येत नाही, पायाखाली जातात. सो तसं करू नका. देन गेट युअर फॅमिली इन टू डोअर वेज, दारांमध्ये जे भाग कमी प्रमाणावर पडतात तिथे तुमच्या फॅमिली मेंबर्सना उभं करा. बरं असं नाही समजा दारात उभं केलं तर मीच उभा राहणार किंवा उभी राहणार. त्या एरियात तुमच्या फॅमिली मेंबर्सना उभं करा, तुम्ही उभे राहा. अंडर टेबल्स, मोठी टेबल्स आहेत त्याच्या खाली तुम्ही जाऊ शकता. इफ दे आर बेडरिडन, जर कोणी बेडरिडन घरात असेल तर त्यांना सोडून द्यायचं का? तुम्ही नको आता आम्हीच जातो, नाही. आणि तर त्यांना त्यांच्या बेड खाली तुम्ही सरकवू शकता. कारण पुन्हा जेव्हा काही पडायचं असतं, पोसळायचं असतं, तर बेडला जनरली आयर्न स्ट्रक्चर असतं, म्हणजे स्टीलचं किंवा लाकडी स्ट्रक्चर असतं. सो त्याच्यावर पहिला हिट होतो भाग, पण खाली तसंच्या तसं राहतं, खाली फट तशीच राहते. माणूस कमी प्रमाणावर चेंबरण्याची शक्यता असते. सो त्यांना बेड खाली शिफ्ट करा, बेडरिडन माणसांना घरी सोडू नका प्लीज. नाही तर मॅडम म्हणल्यात आपण सगळ्यांनी दारात उभे राहा, बाकीच्या नगरी सोडा, नाही. देन तुम्ही तुमच्या घरातल्या विंडोज पासून, खिडक्यांपासून चिमणी म्हणजे चिमण्या नाही तर पक्षी सोडा आणि चिमण्या, चिमणी म्हणजे ते वरती असणारी जी गुरांडी असतात त्याला, परत ते चिमणी असंच असतं मराठीत, त्याला चिमण्या म्हणून. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. देन आउटडोअर असताना कीप क्लिअर ऑफ बिल्डिंग्स. मोठी मोठी जी भिंत आहे असं काय भरली आहे बघा, भूकंप होता आणि भिंतीला पाठ फेकून उभी राहिली, काय उपयोग आहे का त्याचा? नाही. सो मैदानात खुल्या आवारात जा. आणि पाऊस पडतोय जेव्हा भिंतीच्या जवळ असणं गरजेचं आहे तेव्हा आम्ही मैदानात नाही येऊ द्या, तुम्ही माझ्याचकडे येऊ द्या असं. सो प्लीज थोडासा लॉजिक पार्ट त्याच्या मागे असलेला तो वापरा. देन हाय वॉल्स, डँगलिंग इलेक्ट्रिक वायर्स म्हणजे तरंगणाऱ्या,
अशा ज्या आहेत त्या इलेक्ट्रिक वायर्स उंच असलेल्या इमारती उंच असलेल्या भिंती यांपासून लांब राहा. डू नॉट री एंटर डॅमेज बिल्डिंग. भूकंप थांबल्यावरती समजा असं होतं की एखादी बिल्डिंग कोसळली आहे, अरे माझं हे राहिलंय म्हणून घरात आणायला जाऊ नका, कारण त्या बिल्डिंग परत कोसळण्याची स्ट्रक्चर हललेलं असतं, परत कोसळण्याची शक्यता असते. ऑथॉरिटीजची मदत घ्या आणि मग आत घुसा. ओके. देन द वाईल्ड ड्रायव्हिंग, जर समजा तुम्ही ड्राईव्ह करता आणि भूकंप सुनामी याच्यासारखं काही व्हायला लागलं, इफ यू फील द अर्थक्वेक वेन रायडिंग इन अ कार ऑर बस, आस्क द ड्रायव्हर टू पुल ओव्हर अँड स्टॉप. जागे चल, क्रॉस करून द अर्थक्वेक असं वगैरे काही नसतं, त्याला थांबवायला सांगा आणि पुन्हा एकदा व्हेकलच्या आतच राहा, नाहीतर पुन्हा बाहेर येऊन झाडाच्या शेजारी. बरोबर ना? म्हणजे आम्ही हुशार आहोतच आणि आम्ही आमच्या भारतीयत्वाचे पुरावे देतच असतो प्रत्येक गोष्टीत. ओके. ऍज सून ऍज यू कॅन, तुम्ही लगेचच काय करणं अपेक्षित असतं, पुट आउट ऑल डोमेस्टिक फायर्स अँड टर्न ऑफ हीटर्स. हीटर्स चालू असतील बंद करा, गॅस एलपीजी सिलेंडर्स बंद करून ठेवा, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस इलेक्ट्रिक मीटर सगळे बंद करून टाका. ओके. जर समजा छोटीशी जरी आग लागते असं दिसतं, शॉर्ट सर्किट पण क्रिएट झाल्यानी, पण लगेचच्या लगेच ती बंद करा. आग बंद करण्यासाठी एक्स्टिंग्विशर वापरा, पाणी वापरू नका, कारण कितीतरी वेळा पाणी आपल्याकडे इतकंही शुद्ध नसतं की ज्याने काही मिनरल्स काही घटक असतात आणि त्याच्यामुळे ती आग भडकू शकते. प्रयत्न करा की कंबल घ्यायचा ना, जर आपण कांबळा म्हणतो त्याने किंवा कुठल्या तरी ह्याने अगदीच नाही तर पाण्याच्या बकेट तुम्ही वापरू शकता, पण इनफ बकेट असल्या पाहिजेत माझ्या लक्षात. आणि आमच्या क्रिटिकल कंडिशन्स ना खूप पाण्याची कमी असते. देन टर्न ऑफ इलेक्ट्रिसिटी गॅस वॉटर इफ हाऊस इज डॅमेज. बरं, जर समजा घर इंटॅक्ट आहे, नुसता भूकंपाचा धक्का बसला आहे, तुमचं सगळं चांगलं आहे कारण तुमची भूकंपावरोध असलेली सिस्टीम असलेली बिल्डिंग आहे, तरी नाही नाही आता इलेक्ट्रिसिटी बंद म्हणजे बंद, मॅडमनी सांगितलं बंदच करायचे, तर अख्ख्या इलेक्ट्रिसिटी बंद करू नका. मी म्हटलं असं, हे सगळं जोक असं जरी वाटलं तरी माझं तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश आहे की त्यावेळी तुमचा मेंदू जो आपण फार कमी वापरतो, तो नाही का डोक्यात असतो, बरोबर, तो भाग वापरायचा प्रयत्न करा. ओके. लॉजिक वापरायचा प्रयत्न करा. देन लीव द हाऊस इफ अ फायर स्टार्ट दॅट कॅनॉट बी पुट ऍट अ वन्स, पुट आउट ऍट अ वन्स. म्हणजे जर समजा आग विझवता येत नसेल तर ते घर ती जागा सोडा. देन लीव द हाऊस इफ द गॅस लीक इज डिटेक्टेड. गॅस लीक कसं शोधायचं असतं? करेक्ट, वास येतो. सो एलपीजी सिलेंडरचा एलपीजी सिलेंडरचा अत्यंत काय म्हणतो पंजंट स्मेल येतो, कारण त्यात लिक्विफाईड फ्लुइड असतं. आणि मी अत्यंत सोफिस्टिकेटेड भाषेत बोलते, त्यामुळे प्लीज तुमच्या लक्षात आलं गॅस लीकच्या वेळी काय करायचं असतं. देन लीव द हाऊस, सेव्ह वॉटर, फील ऑल इमर्जन्सी कंटेनर्स. अशी वेळ आली, तुम्हाला जर आधी सूचना मिळाली असेल तर पाणी भरून ठेवा भरपूर मोठ्या प्रमाणावर, आगीसाठी, पिण्यासाठी आणि सगळ्याच पुढच्या गरजांसाठी. ओके. आणि फ्री पेट्स अँड डोमेस्टिक अॅनिमल्स. अशा वेळी खूपदा गुरं आपण दावणीला बांधून ठेवलेली असतात, बरोबर ना? दावणीला म्हणजे काय, त्या मोठ्या दोऱ्यांना जे गोठ्यामध्ये असतात त्यांना फ्री करा, त्यांना त्यांचं जीवन स्वतः स्वतः वाचवण्याचा अधिकार आहे. खूपदा असं होतं की पुराच्या काळात आपण स्वतःचा लाईफ ऑब्व्हियसली सेव्ह करायचा प्रयत्न करतो, आपण वरच्या मजल्यावर किंवा असं निघून जातो, पण पट्टा बांधून ठेवलेला कुत्रा किंवा गुरं कधी कधी तशीच राहतात लक्षात नाही. आणि बिकॉज त्यांना ते घट्ट दावणी किंवा पट्टा सोडवता येत नाही, त्यांना घुमळून मरायला. सो त्यांचा पट्टा सोडून ठेवा, दावणी सोडून ठेवा बांधलेली, म्हणजे आपोआपच त्यांना जर समजा सिक्युअर प्लेसला जायची संधी मिळाली ते जाऊ शकतात. येतं लक्षात? सो हे झालं अर्थक्वेक सुनामी याच्यासाठी, याच्या बरोबरीने बोलक्यानो जो आतापर्यंत नशिबाने आपल्याकडे काही दापोली सारख्या जागी अजून काही न झालेला काय म्हणू डिझास्टर आहे, बोलक्यानो म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. हा सुद्धा खूपदा भूकंपानंतर होणारी गोष्ट असते, किंवा भूकंपा बरोबरीने किंवा स्वतः स्वतः बोलक्यानो इरप्शन. काय होतं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे लाईक अर्थक्वेक्स बोलक्यानोज आर अ सडन अब्रप्ट एक्सप्लोजन ऑफ स्मोक. काय होतं, एका पर्टिक्युलर पॉइंट म्हणून जमिनीच्या आत जे काही मॅटर, तुम्हालाही माहितीये जमिनीच्या आत लावा दगड हे सगळे खूप गोष्टी असतात, आणि जमिनीचं किंवा पृथ्वीचा आतला टेम्परेचर इतकं मोठं आहे
पूर्वी वाहणारे झरे धबधबे त्या लावामुळे ब्लॉक होतात आणि पूर्वीच्या नद्यांची तळी निर्माण होतात, म्हणजे नदीच्या प्रवाहाला प्रॉब्लेम होतो आणि दे आर डायव्हर्टेड इन टू न्यू चॅनल्स आणि त्यांचा प्रवाह बदलतो लावा डिपॉझिट झाल्यामुळे. सो या काइंड ऑफ व्होल्केनोज मध्ये मग काय केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट अगेन आपण कुठे ती लँड वापरतोय त्याचं नक्की काय स्ट्रक्चर आहे, तिथे काय होऊ शकतं याचा अंदाज घर बांधण्याआधी किंवा कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर इरेक्ट करण्याआधी घेतला पाहिजे. या काळात काय काय करता येईल, नॅशनल लेवलवरती व्होल्केनिक इमर्जन्सी प्लॅन्स काय आहेत, ते काय करता येतील हे पाहायला पाहिजे. आणि शिक्षक जेव्हा शिकवत असतात तेव्हा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. देन एनजीओज, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स ह्या सगळ्यांना या काळात, फायर फायटर्स यांना सगळ्यांना या काळात काय करायचं याचं नीट ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. ग्राउंड अँड एरियल सर्वे, जेव्हा अशा प्रकारचं डॅमेज होतं तेव्हा ग्राउंड लेवलवरती काय आहे याचा समोर जाऊन बघून आणि आकाशातून ओव्हरऑल जीपीएस ने आता आपण सर्च करू शकतो तशा प्रकारे सॅटेलाइट थ्रू सर्वे केला पाहिजे. तिथल्या गावाचं, तिथल्या राहणाऱ्या वस्तीचं, तिथे जे काही आहे त्याचं भराभर इव्हॅक्युएशन केलं पाहिजे आणि जे जे लोक अफेक्ट झाले असतील त्यांचं लवकरात लवकर रिकन्स्ट्रक्शन करून रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन केलं पाहिजे. हे झाले व्होल्केनिक इरप्शन साठी असलेले डिझास्टर मिटिगेशन प्लॅन. आता आपल्या एकदम जवळ जाऊ शकतो फ्लड, बरोबर ना, कारण आपण आता जवळजवळ धरून चालतो की आता आपल्याकडे पूर येणार, पाऊस सुरू झाला, रेड अलर्ट आले, ऑरेंज आले, पिवळे आले, पांढरे, हिरवे, कुठले अलर्ट आले की पूर येणार हे आपल्याला माहिती असतं. इतके आपण पुराला जवळजवळ प्रोन झालो, पण ते प्रोन चुकीच्या बाजूने झालोय, म्हणजे आपण प्रिपेअर नाही झालोय या बातम्या ऐकायला प्रोन झालो, बरोबर ना. सो याच्यासाठी फ्लड्स मध्ये काय होतं हे मला नाही वाटत मला तुम्हाला वेगळ्या दृष्टीने सांगायला लागत असेल किंवा लागेल. डेफिनेटली खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी लोक पडतात, जखमी होतात, त्यांची घरं नष्ट होतात, त्याच्या बरोबरीने ऍग्रीकल्चरचा खूप मोठ्या प्रमाणावर लॉस होतो, पब्लिक हेल्थला मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट बसतो कारण त्यानंतर मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग येतात, माझ्याकडे आहे ना लक्ष. आणि फायनान्शियल इफेक्ट त्याचे मोठ्या प्रमाणावर असतात कारण खूप मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमिक नुकसान होतं. फॅक्टरीमध्ये पाणी गेलं तर करोडोची मशिनरी बरबाद होते, घरांमध्ये पाणी आलं तर इतके वर्ष जपलेल्या आणि वाढवलेल्या घरातल्या वस्तू दूर टाकल्या इकॉनॉमिक नुकसान असतं. आणि इतर काय इफेक्ट असतात, तर एकदा तुम्ही पुरात अडकलात चुकून तर स्टार्वेशन आणि मालन्यूट्रिशन सारखे प्रॉब्लेम, त्याच्या बरोबरीने डेथ ऑफ अॅनिमल्स, फोर्स्ड मायग्रेशन, जर समजा तिथे भयानक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल तर त्या गावातून उठून तुम्हाला दुसरीकडे जायला लागतं. आणि सॉइल इरोजन, म्हणजे जिथे पुराचं पाणी आलेलं असतं ते पाणी, ती जी जमीन असते ती नापीक होण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणावर असतो. या सगळ्या गोष्टी जनरली पुरामुळे होतात. आता तुम्ही मला सांगा की पुरांच्या काळात कशा प्रकारे रिस्क आपण कमी केली पाहिजे आणि मिटिगेशन केलं पाहिजे. काहीच करू नको या. ओके, मला सांगा असा प्रश्न बदलूया, पूर येण्याआधी किंवा पावसाळा सुरू होतो असं म्हटल्यावर फ्लड प्रोन एरियातल्या लोकांनी, जिथे कायम फ्लड येतात लोकांनी, नक्की काय केलं पाहिजे. एक्झॅक्टली प्रिपेअर्ड राहायला पाहिजे, पण ते कसं काय काय केलं पाहिजे. अच्छा, हे झालं सरकारकडून योग्य वेळ टँक मधलं पाणी सोडलं पाहिजे, बरोबर. लोकांना कळलं पाहिजे की आता पाणी सोडलं, पाणी सोडलं बघा अचानक पाणी, बरोबर, टँक्स ची काळजी घेतली पाहिजे. दुसरं लोक बाहेर पडायलाच तयार नाही आणि बाहेर टाइम एकदम करायला एकदम
रेस्क्यू आणि सर्च ऑपरेशन कॅरी केली पाहिजे. फूड आणि ड्रिंकिंग वॉटर बद्दल बघितलं. पूर्स गेल्यावरती ड्रिंकिंग वॉटरचं प्युरिफिकेशन करणं म्हणजे ते स्वच्छ करणं, पाणी पिण्यालायक करणं हे गरजेचं असतं. टेम्पररी शेल्टर प्रोव्हाइड करणं ज्यांची घरं डॅमेज झालीत त्यांच्यासाठी, आणि डेफिनेटली नंतर वॅक्सिनेशन प्रोग्राम कॅरी करणं, कारण या काळात जे काही जंतू निर्माण झालेले असतात त्याने आपल्या हेल्थवर मोठा परिणाम होऊ शकतो. सो हे झाले जनरली फ्लड साठी. आणि आपण बोलता बोलताच बरेच डूज अँड डोंट्स खरं तर पाहिले, पण जनरली त्याच्यावर स्किम थ्रू करूया. रेडिओ ऐका आणि ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन समजून घ्या. डिस्कनेक्ट करा सगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, कारण त्यांचा शॉक बसतो पाण्यात गेल्यावरती. देन व्हेइकल्स हलवा, फार्मवरच्या ऍनिमल्सना हलवून मोकळं करा. देन टर्न ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड गॅस सिलेंडर्स इफ यू हॅव टू लीव द हाऊस. Then lock all outside doors and windows if you have to leave the house. बाहेरची सगळी दारं बंद करून जा. Do not enter flood waters on foot or in car if you can avoid it. जर समजा गरज पडत नसेल तर पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका. गाडीच्या समोर समजा पुराचं पाणी येत असेल तर गाडीतच राहू नका, कारण पाण्याचा एक धक्का गाडीला वाहून नेऊ शकतो. अशा वेळी गाडीतून बाहेर पडून सिक्युअर लोकेशन घ्या. आणि देन नेव्हर वँडर अराउंड अ फ्लडेड एरिया ऑन युअर ओन. काही माहिती नसताना पुराच्या पाण्यात खेळायला जाऊ नका, हे आपल्यासाठीची गोष्ट आहे. नाहीतर छत्री घेऊन आम्ही पूर बघायला चालूया.
ओके यानंतरचा पार्ट येतो तो ड्रॉटचा येतो पण मला असं वाटतं ड्रॉट म्हणजे दुष्काळ हे मी तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी देते क्वेश्चन लिहून घ्या जो तुम्हाला लिहून आणायचा उद्यासाठी अरे निदान वाचून तरी या काही प्रश्न नाहीये लिहून नाही आणायचा कंटाळा आला तर लिहा इफेक्ट्स ऑफ ड्रॉट इफेक्ट्स ऑफ ड्रॉट and explain mitigation during droughts effects of droughts and explain mitigation during droughts and same explain effects of cyclones म्हणजे चक्रीवादळ मला वाटतं तुम्ही तुमचेच अनुभव लिहू शकता याच्यावरती explain cyclones बरं आपल्याकडे आलेला cyclone वगैरे नव्हतो म्हणजे आमच्याकडे निसर्ग नावाचा सायक्लॉन वगैरे आलेलं नव्हतं चक्रीवादळ असं तरी सायक्लॉन्स म्हणजे बघा सायक्लॉन्स ऑफ अ डायमीटर ऑफ 600 किलोमीटर अँड मोर एवढा मोठ्या प्रमाणावर त्याचा एक स्प्रेड असतो पसरलेला तुम्ही लिहिताय ना इफेक्ट्स ऑफ सायक्लॉन्स अँड डिझास्टर मिटिगेशन ऑफ सायक्लॉन्स ओके बाय द वे सायक्लॉन्सच्या काळात घरातच राहायचं असतं आम्ही सायकल चालवून बघतो आझाद मैदानात काय होत नाही ते वगैरे असं काही करायचं नसतं आणि रेडिओवरनं न्यूज शक्यतोवर किंवा म्हणजे जिथे न्यूज ऐकत राहायचं असतात कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावरच्या मोठ्या विंडोज वगैरे ज्या असतात त्याच्यापासून लांब राहायचं असतं ओव्हरऑल फ्लड अर्थक्वेक याच्यासाठी जे डूज अँड डोंट्स असतात तेच इथेही फॉलो करायचे असतात ओके सो आजला इथेच थांबूया लिहिली मी तुमच्याकडे हो oh.